सबस्क्राइब करा खेतीगाड़ी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दाबा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीगाडीच्या ॲग्री टॉकमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्ष बागेमध्ये 65 ते 75 दिवसाच्या नंतर काय काय समस्या उद्भवतात आणि त्यासाठी आपण काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, 65 ते 75 दिवसाच्या नंतर जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला समस्या येणाऱ्या एकतर सनबर्निंग आहे किंवा मॉमिफिकेशन आपण म्हणू शकतो, किंवा गड लूज पडणं, किंवा हार्वेस्टिंगच्या काळामध्ये जास्त हार्वेस्टिंगचा कालावधी लांबणं, किंवा साखरेचं प्रमाण किंवा फुगवण याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आत्ता आपण डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, पाठिमाच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमध्ये फुगवण आणि साखर या विषयावर चांगल्यापणे सखोल चर्चा केली। आता आपण बाकीच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत। मित्रांनो, या समस्यांसाठी आपल्याला काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे। एक म्हणजे आपण कुठली व्हरायटी लावतो, व्हरायटीसाठी जी आपण जमीन निवडतो त्या जमिनीची प्रत त्या व्हरायटीसाठी योग्य आहे का, बागेवर आपण लोड किती ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट, आपण अन्नद्रव्यांचं नियोजन कसं करतो आहे, पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं करतो आहे, संजीवकांचा वापर कशा पद्धतीनं करतो आहे, या सगळ्या गोष्टींचा इथं फार मोठा परिणाम होत असतो। आणि हवामानातील बदल, या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे। संजीवकांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये संजीवकांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। पण मित्रांनो, संजीवकं वापरत असताना आपल्याला त्यांचं प्रमाण याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे योग्य प्रमाण त्याचा वापर करणं गरजेचं आहे। संजीवकांचा अतिरेक झाला तर मग पुढं आपल्याला हे जे आत्ता समस्या सांगितल्या त्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं। दुसरं, पाणी व्यवस्थापन। पाणी व्यवस्थापनामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की आपण समजा 8 लिटरचा ड्रिपर आहे तर साधारणतः आपण 1 दिवसाआड कमीत कमी 1 ते 1.5 तास हे कंटिन्यू प्रोसेसप्रमाणे आपण पाणी देणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर वापसा कंडिशन आपल्याला ठेवणं जास्त गरजेचं आहे। वापसा अशा पद्धतीनं असावा की वर्म्यावर किंवा वर्म्याच्या बाहेर पाणी जाऊ नये किंवा तिथं तण उगवू नये। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये काय परिस्थिती की पाणी आपण देत असतो, वर्म्यावरून पाणी बाहेर जात असतं किंवा मधल्या जागेमध्ये सुद्धा पाणी जातं, तिथं तण वाढतं। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाण्याचा वापर करत असतो आणि कधीकधी शेवटच्या स्टेजला आपण पाण्याचा मध्ये मध्ये पाणी तोडणं वगैरे ह्या ज्या गोष्टी करत असतो तर त्याच्यामुळं मालमऊ पडणं किंवा गडांचा कडकपणा कमी होणं ह्या अशा पद्धतीच्या पण अडचणी आपल्याला तिथं पाहायला मिळतात। अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण NPK आणि मायक्रोन्युट्रिएंट्स यांचा व्यवस्थित आणि गरजेनुसार किंवा स्टेजनुसार आपण त्यांना ते अन्नद्रव्य पुरवणं गरजेचं असतं। मित्रांनो, वॉटर बेरीज असू द्यात, मॉमिफिकेशन असू द्यात, किंवा गड लूज पडणं किंवा हार्वेस्टिंगला लेट होणं, ह्या सगळ्या गोष्टी संजीवकांनी अन्नद्रव्यांच्या वर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला अन्नद्रव्य आणि पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। या समस्यांच्या कारणामधील जर एक कारण पाहायचं म्हटलं तर छाटणीचा कालावधी, म्हणजे आपण 15 सप्टेंबरपासून ते 25 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरपासून ते साधारणतः 5 नोव्हेंबरपर्यंत ह्या ज्या आपल्या छाटणीच्या कालावधी असतात, तर ज्या त्या स्टेजवाईज कालावधीनुसार आपल्याला अन्नद्रव्यांचा आणि संजीवकांचा वापर करायचा असतो आहे। समजा वातावरण जर खराब असेल, संजीवकांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, एक शॉर्टमध्ये उदाहरण देतो, तर वातावरण खराब असेल आणि फ्लावरिंगच्या आधी कुठल्याही स्ट्युमुलंटमधून या तो कुठल्याही प्रोडक्टमधून जर 3 ते 5 PPM जरी जीए गेला तरी डाउनीचा अटॅक वाढू शकतो। त्यामुळं द्राक्ष बागेमध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रोडक्ट वापरताना किंवा संजीवकं वापर करताना त्यांचा काळजीपूर्वक विचार करून वापर करावा। दुसरं, मित्रांनो, ह्या ज्या समस्या आहेत त्या जर समस्या आपल्याला येऊ नये असं वाटत असेल तर आपण पाण्याचं आणि अन्नद्रव्याचं नियोजन चांगलं केलं, कारण ह्या नियोजनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। सनबर्निंगच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं, सनबर्निंगसाठी आपल्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करत असताना आपण जिथं पानांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी साडी टाकू शकतो, पूर्ण प्लॉटला साडीने झाकण्यापेक्षा जिथं जिथं तुम्हाला पानांची संख्या कमी वाटते त्या ठिकाणी फक्त तुम्ही आवरण साडीचं टाकलं तरीही चालू शकतं। आता मित्रांनो, आपण दोडे मणी वगैरे ह्या ज्या गोष्टी आपल्या अडचणी बोलत असतोय तर त्या अडचणींसाठी आपण एक थोडक्यात एखादी फवारणी घेऊ शकतो। त्या दरम्यान 200 लिटर पाण्यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जो असतोय तो साधारणतः 1 किलो,
बोरान जो आहे आपलं 20%, तो 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये, आणि ॲम्युनो ॲसिड 50 ते 80% कुठलंही ॲम्युनो ॲसिड जरी असेल तरी चालेल, ते साधारणतः 200 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण वरती फवारणी पण घेऊ शकतो. पण या नंतर फवारण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन, पाणी आणि अन्नद्रव्यावर आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हार्वेस्टिंगच्या काळामध्ये जर आपल्या घडाला मऊपणा जाणवत असेल तर आपण 9043 ही ग्रेड वापरू शकतो, तसेच 0050 ही सुद्धा ग्रेड वापरू शकतो. साधारणतः प्रति एकरी आपण 3-3 किलोचे एक 3 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या अंतराने आपण 5 ते 6 डोस जर दिले तर गळाला कडकपणा पण चांगल्या पद्धतीने येईल, साखरेला सुद्धा चांगला फायदेशीर पडेल, दुसरं वजनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंजेस आपला मिळू शकतात, आणि द्राक्ष बागेच्या किंवा घडांची किपिंग क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने आपला फायदा होऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, आपण जर व्हरायटी वाईज जमिनीची प्रत, संजीवकांचा योग्य वापर, अन्नद्रव्यांचा योग्य वापर, पाण्याचं व्यवस्थित नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर आपल्या रेग्युलरच्या शेड्यूलमध्ये यूज केला तर आपण चांगल्या पद्धतीनं द्राक्षाचं उत्पादन काढू शकतो, आणि विविध समस्या आल्यानंतर जे आपण खर्च करत असतो त्या खर्चांच्यावर आपला कंट्रोल ठेवता येऊ शकतं. मित्रांनो, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला 40-40 दिवसाचे गॅप पाडावे लागतील. 120 दिवसापैकी 40-40 दिवस असे 3 गॅप करावे लागतील. पहिल्या 40 दिवसामध्ये NPK जो द्यायचा आहे त्याचं जर पाहायचं म्हटलं 3:1 असं प्रमाण ठेवावं, म्हणजे जो पूर्ण शेड्यूलमध्ये आपला NPK द्यायचं आहे त्याचं आपण विभाजन करतो आहे. दुसऱ्या 40 दिवसामध्ये 2:3:1 अशा पद्धतीने NPKचं प्रमाण आपल्याला द्राक्षबागेला पुरवठा करायचा आहे. तिसऱ्या जर सिस्टममध्ये जायचं म्हणलं पुढच्या 40 दिवसामध्ये तर 1:3 अशा पण आपण NPK तिथं देऊन अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, पुढं आपण जर पाहायचं म्हटलं तर साधारणतः माल ज्यावेळेस मऊ पडतो त्या दरम्यान आपण कॅल्शियम नायट्रेटचा जर थंडीचं प्रमाण वाढलं त्या कालावधीमध्ये तर आपण तिथं कॅल्शियम नायट्रेटचे 5-5 किलोचे 2 डोससुद्धा देऊ शकतो. मित्रांनो, 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपण एखादी मायक्रोन्युट्रिएंट, सल्फेट मायक्रोन्युट्रिएंटची पण स्लरी करू शकतो. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम ह्या जे 3 आहेत त्यांचे साधारणतः 10 ते 15 किलो, परत कॉपर जर म्हटलं तर साधारणतः 5 किलोपर्यंत, आणि MN जो मॅग्नीज सल्फेट आहे तर तो साधारणतः 3 किलोपर्यंत. तर त्याच्याबरोबर जो ॲम्युनो ॲसिड आहे तो 1-2 किलो, आणि फल्विक ॲसिड तो 2 किलो. अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्यांचं एकत्र मिश्रण तयार करून त्याची एखादी स्लरी करू शकतो आणि त्याचं एक ड्रेंचिंग आपण द्यायला हरकत नाही. त्याच्यामुळे मायक्रोन्युट्रिएंट डिफिशियन्सी चांगल्यापणे कव्हर होते, न्यूट्रिएंट्स अपटेकला सुद्धा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीच्या शेतीविषयक वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता, लाईक करा, आणि आपल्या सर्व मित्रांच्यामध्ये, शेतकरी मित्रांच्यामध्ये शेअर करायला विसरू नका. जय जवान जय किसान, शेतकऱ्याची प्रगती ही देशाची प्रगती.